पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वंट्स कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड पुणे यांच्या वतीनं महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष गुण प्राप्त झाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचं आयोजन उद्या बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलंय. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वंट्स कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड ही बँक कामगारांच्या कल्याणाकरिता कामगारांकडून चालविली जाते. या बँकेचे सभासद पुणे महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ, शिक्षण मंडळातील शिक्षक आणि कर्मचारी हे आहेत. महापालिकेतील कर्मचारी यांची ही नागरी सहकारी बँक असून बँकेनं नुकतेच 103व्या वर्षात यशस्वी पदार्पण केलंय. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या ज्या पाल्यांना 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष गुण प्राप्त झाले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बँकेच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जातो. बोला, सांगा. पुणे म्युनिसिपल सर्वंट्स कोऑपरेटिव्ह अर्बन बँकची 103 वर्षाची बँक झालेली आहे. आम्ही आमचे जे सभासद आहेत जे गुणवंत पाल्यांचा सत्कार उद्या दिनांक 2 तारखेला आम्ही ठेवलेलं आहे बालगंधर्व रंगमंदिर येथे. या कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित राहिलेले आहेत अजितदादा पवार, माननीय गिरीश बापट, माननीय महापौर व उपमहापौर मुखर यांना रुगडे, व तसेच आमच्या आदरणीय दीपकभाऊ मानकर व इतर मान्यवर हे सर्वजण उद्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या मुलांना प्रोत्साहन मिळावं वेळोवेळ, यापुढेही त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रोत्साहन मिळावं म्हणून हे आम्ही पारितोषिक ठेवलेलं आहे. पारितोषिकाचं स्वरूप असं आहे, एक घड्याळ व त्या मुलांना 108 असे आम्ही आमच्या बँकेच्या वतीने देत आहोत. नगरपालिकेतील शिक्षण मंडळ, PMPML आणि महानगरपालिका असे 3 खात्याचे सेवक आहेत. ते आमच्या बँकेचे सभासद आहेत, त्या सभासदांच्या मुलांसाठीच आम्ही ते. यंदा अशा 330 गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक उद्या 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, नगरसेवक मानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष विठ्ठल जगदाळे, उपाध्यक्ष शेखर सावंत, संचालक बाळकृष्ण उंद्रे, अजय गोळे आणि सुनील कांबळे उपस्थित होते. पुणे मेट्रोसाठी विकास उगले.